नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण मुक्ता बर्वे हिचा नाच ग घुमा या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. मुक्ता बर्वे हिचा प्रमुख भूमिका असलेला नाच ग घुमा हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला नम्रता संबेराव, मायरा बायकूळ, सुकन्या कुलकर्णी, स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशी भली मोठी स्टारकास्ट लाभलेली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुक्ता बर्वे हिने मीडियाला एक मुलाखत दिली. अभ्यासू अभिनेत्री अशी ओळख असलेल्या मुक्ता बर्वे हिने सुरुवातीला नाटकातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं, पण चित्रपटात एका गाण्यासाठी तिला लक्ष्मीकांत बेर्डेसोबत झळकता आलं होतं. चित्रपटात तिची एंट्री कशी झाली याबद्दल ती सांगते. खट्याळ सासूर नाठाळ सून या चित्रपटात बालकलाकार माझा मोठा भाऊ आहे. मास्टर निनाद असं दादाच्या चित्रपटात त्याचं नाव होतं. त्यावेळी लहान मुलांचं शूटिंग 1 मे महिन्यात होत असायचं. मी त्यावेळी 4 वर्षांचे होते. मीही दादाच्या चित्रपटाच्या शूटिंगला आईसोबत गेले होते. खट्याळ सासू नाठाळ सून या गाण्याचं शूटिंग तिथे चालू होतं. गाणं वाजलं तसं मी नाचत नाचत पुढे गेले. त्यावेळी मी मध्ये आले म्हणून शूटिंग कट करण्यात आलं. चित्रपटाचे दिग्दर्शक अण्णाभाऊ देऊळगावकर यांनी कटकट म्हणताच ही निनादची बहीण आहे ना असं म्हटलं. आपल्यामुळे शूटिंग थांबलं म्हणून आई खूप घाबरली होती. त्यांनी सॉरी सॉरी म्हणत मला बाजूला नेलं. पण देऊळगावकर यांनी आईला ती खूप चांगलं नाचते, तिचे नवीन कपडे असतील तर घालून या असं सांगितलं. कोल्हापूरला चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. हॉटेलवर कपडे असल्याने आई आणि स्मिता तळवळकर दोघेही गाडीने कपडे घेऊन आल्या. दादाच्या मुंजी त्याचे जे कपडे होते ते स्मिता गाण्यात घातले होते. जब्बा पायजमा आणि जॅकेट घालून मी पहिल्यांदा सिनेमात नाचले होते असं मुक्ता बर्वे तिच्या चित्रपटातील पदार्पणाबाबत सांगते. खट्याळ सासू नाठाळ सून या चित्रपटात बरेचसे मोठे सेलिब्रिटी झळकले होते. दया डोंगरे, नितीश भारद्वाज, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात मुक्ता बर्वे देखील झळकली हे आज तिच्या मुलाखतीतून उलगडलं गेलं. नाच ग घुमाचे नवीन पोस्टर जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशित करण्यात आलं होतं. हे पोस्टर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक ताणली गेली. परेश मोखाशींनी वाळवी चित्रपटातून सर्वांना दखल घ्यायला भाग पाडल्यानंतर आता त्यांचा नाच ग घुमा हा नवाकुरा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. परेश मोखाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्या भूमिका असलेला बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट नाच ग घुमा या चित्रपटाचं मोशन पोस्टर जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशित करण्यात आलं. या चित्रपटात आघाडीचे आणि नावाजलेले कलाकार आहेत. नाच ग घुमा नेमका काय व कसा असेल याची कल्पना रसिकांना होती, मात्र पोस्टरवरील प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते, प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते अशी घोषवाक्य रसिकांची उत्कंठा आणखी वाढवतात. आघाडीच्या कलाकारांबरोबर दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखक म्हणून आणि निर्माती म्हणून मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि तृप्ती पाटील ही नावे जोडली असल्याने काहीतरी भन्नाट आपल्यासमोर येणार याची खुणगाट प्रेक्षक बांधून टाकतात. प्रत्येक गृहिणी तिच्या घराची राणी त्याचवेळी बनू शकते जेव्हा तिची कामवाली तिच्यासाठी परीराणी होते. या पोस्टरमधून हीच संकल्पना समोर येते. मुक्ता बर्वे राणीच्या वेशात आहे तर तिची कामवाली बनलेली नम्रता परीराणीच्या वेशात, म्हणजे दोघींमध्ये राणी आणि परीराणीचं नातं आहे. यातून पुढे काय धमाल करमणूक होते ते अनुभवण्यासाठी रसिकांना चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे. स्वप्नील जोशी म्हणतात, नारी ग साजरी बाई तू गोजरी, हातांनी पिलशी संसार सारा घुमा, अशा आशयाचं एक गाणं या पोस्टरवर झळकतं आणि कर्णमधुर संगीतांची हमी देऊन जातं. स्त्री ही घराची राणी असली तरी घर, नोकरी, मूल सांभाळताना तिला अजून 2 हातांची मदत लागते आणि हे 2 हात असतात मूलकर्णीचे. मालकीन मूलकर्णी यांचं सूर जुळलं की गृहिणीची होते महाराणी आणि मूलकर्णीची होते परीराणी. या महाराणी परीराणी आपल्या हातावर पूर्ण संसार पेनून उभ्या असतात. तुमच्या आमच्या घरातील घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचं घर सांभाळून आपलं घर चालवणाऱ्या नारी शक्तीला त्रिवार वंदन, म्हणजे नाच ग घुमा. महिलांच्या अवतीभोवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्या छोट्या गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. बायकांच्या विविध स्वभाव वैशिष्ट्यांवर गमती जमतींवर चित्रपट बेतला आहे असं त्यांनी सांगितलं. चित्रपट कसा आकाराला आला हे सांगताना मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, सहज म्हणून आम्ही शर्मिष्ठा, तेजस आणि स्वप्नील यांना या कथेच्या वाचनासाठी बोलवलं होतं. हसून हसून हैराण झाले ते. आमची मैत्रीण तृप्ती पाटील हिनेही त्यात उडी मारली. सहज वाचनासाठी जमलेला हा संच तितक्याच सहजपणे आणि झटक्यात निर्मात्यांचा समूह बनला. निर्मात्या शर्मिष्ठा राऊत म्हणाल्या, आम्ही जेवढी कल्पना केली होती त्यापेक्षा कितीतरी अधिक मजा चित्रपट करताना आम्हाला आली. एका वेगळ्या विषयावरील हा चित्रपट तेवढ्याच कुशलतेने परेश मोकाशी यांनी हाताळला आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची सौका, आत्मपॅम्पलेट, वाळवी यासारख्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केलेल्या टीमची ही पुढील प्रस्तुती आहे.
1 मेला नक्कीच पहा चित्रपटगृहात नाच ग घुमा। मराठी मनोरंजन विश्वातली बहुगुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे, विलक्षण बोलके डोळे आणि सहज अभिनयाच्या जोरावर मुक्ता चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली। नाटक, चित्रपट असो वा मालिका, तिनेही माध्यमात तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं। मुक्ताचा जन्म हा पुण्यात झाला असून लहानपणापासून तिच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली। अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन मुक्ता मनोरंजन विश्वात आली आणि तिने सगळ्यांची मने जिंकून घेतली। मुक्ता आता 46 वर्षाची झाली असून वयाच्या या टप्प्यातसुद्धा ती अविवाहित आहे। मुक्ताने अजून लग्नाचा निर्णय का घेतला नाही असा प्रश्न तिच्या चाहत्यांना सतत पडतो। मुक्ताला लग्नाबद्दल अनेकदा विचारणा झाली पण तिने त्यावर ठोस स्पष्टीकरण कधीच दिलं नाही। मात्र अद्याप लग्न न करण्याचं कारण सांगताना मुक्ता सांगते, मी आता जितकी सुखी आहे आणि आनंदी आहे त्यापेक्षा माझा आनंद सुख वाढणार असेल तरच मी लग्न करेल। मुक्ता बर्वे हे नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर जोगवामधील चुली, एक डाव धोबी पछाडमधील अशोक सराफांची नटखट मुलगी, तितक्याच ताकदीनं मुंबई पुणे मुंबईमधली स्वच्छंद स्वतंत्र विचारांची मॉडर्न मुलगी येते। भूमिका कोणतीही असो, शहरी मुलगी अथवा खेडवळ स्त्री, मुक्ता आपल्या अभिनयाने ती व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत करते। मुक्ता लहानपणापासून अतिशय लाजाळू आणि बुजऱ्या स्वभावाची होती। तिचा हा स्वभाव बदलावा म्हणून नाट्यलेखिका असलेल्या मुक्ताच्या आईने रुसू नका फुगू नका हे नाटक लिहिलं आणि मुक्ताला यात काम दिलं होतं। या बालनाट्यातील भित्रासासा आणि परीराणी या दोन्ही भूमिका मुक्ताने केल्या। यानंतर मुक्ताने वयाच्या 15व्या वर्षी रत्नाकर मतकरी यांच्या घर तिघांचं हवं या नाटकात काम केलं। त्यानंतर मुक्ताने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या पण तिला जोगवा या चित्रपटाने खरी ओळख मिळवून दिली। यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत तिने साकारलेली राधा रसिकांच्या पसंतीस उतरली। तर मुंबई पुणे मुंबई चित्रपटात तिने साकारलेली सडेतोर प्रॅक्टिकल गौरी सगळ्यांनाच खूप आवडली। मुंबईच्या लोकल प्रवासाचा किस्सा सांगताना मुक्ता म्हणते, अगदी कमी वयात मी मुंबईत एकटे आले होते। पुण्यात सुसाट गाडी चालवणारी मी मुंबईत पहिल्यांदा लोकल ट्रेनमध्ये चढताना पडली। ही माझी मुंबईशी झालेली पहिली ओळख। सुरुवातीला 1 आठवडा माझ्याकडं काहीच काम नव्हतं, तेव्हा माझा दिनक्रम ठरलेला असायचा। सकाळी हॉस्टेलमध्ये नाश्ता करून स्टेशनवर जाऊन बसायचं। मी तासन तास गर्दी बघत बसायचे, त्या गर्दीला चेहरा नसायचा। आपल्यालाही या गर्दीचा भाग व्हायचा आहे असं मी स्वतःला पटवून द्यायचे। पालकांनी आपल्याला अत्यंत विश्वासानं इथं पाठवलं आहे, त्यामुळे आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि त्यासाठी या गर्दीतून वाट काढायची असं सांगून मी मनाची तयारी करायची। मी खूप चालायचे, आजही चालते। जेव्हा हॉस्टेलमध्ये जेवण फार चांगलं असायचं त्यावर पर्याय म्हणून मी खूप चालायचे, दादर ते कुर्ला चालत जायचे, जेणेकरून पायही दुखायचे आणि भूकही लागायची, त्यामुळे हॉस्टेलचं जेवण जायचं। मला आजही विचार करत चालायची सवय आहे। नाटकाच्या तालमींच्या वेळी देखील मी व्यक्तिरेखेचा विचार करत चालत राहते। मुक्ताच्या सगळ्याच भूमिका तशा अविस्मरणीय आहेत आणि राहतीलच यात शंकाच नाही। मुक्ताला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा।